नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत इतर गुगल फॉर्म्स मधले जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स कशा पद्धतीने नवीन क्वेश्चन पेपरमध्ये इम्पोर्ट करायचे जर समजा मी याआधी काही एक्झाम्स घेतलेल्या आहेत आणि त्या मधील काही क्वेश्चन्स मला जर या ठिकाणी इम्पोर्ट करायचे असतील तर हे ऑप्शन सगळ्यात महत्वाचं आहे जर तुम्हाला क्वेश्चन्स इम्पोर्ट करायचे असतील तर उजव्या बाजूला तुम्हाला इथे इम्पोर्ट क्वेश्चन्स हे ऑप्शन मिळत असतं तर त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या गुगल ड्राईव्हवरती असलेल्या सर्व क्वेश्चन पेपर्स किंवा गुगल फॉर्म्स हे उपलब्ध होत असतात त्यामध्ये तुम्हाला ज्या क्वेश्चन पेपर सिलेक्ट करायचे आहेत त्या क्वेश्चन पेपर तुम्ही इथून सिलेक्ट करायचे आहेत जर मला शॉर्ट आन्सर लॉंग आन्सर हा गुगल फॉर्म सिलेक्ट करायचा असेल तर मी याला सिलेक्ट करेल सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा एकदा सिलेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करेल जेव्हा मी या ऑप्शनवरती क्लिक करतो तर त्यावेळेला त्या क्वेश्चन पेपरमधले जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स इथे आलेले तुम्हाला दिसतील मी फर्स्ट क्वेश्चन इथे सिलेक्ट करतो आहे त्यानंतर सेकंड क्वेश्चन देखील इथे सिलेक्ट करतो आहे थर्ड क्वेश्चन मी इथे सिलेक्ट केलेला आहे हे तीन क्वेश्चन्स मला इम्पोर्ट करायचे आहेत म्हणून मी इम्पोर्ट क्वेश्चन्स या ऑप्शनवरती क्लिक करतोय त्यानंतर हे तिघं क्वेश्चन्स याच्या अटॅचमेंटसह या नवीन क्वेश्चन पेपरमध्ये येत असतात याचबरोबर मला अजून क्वेश्चन्स हवे आहेत तर मी पुन्हा इम्पोर्ट क्वेश्चन्सवरती जाईल ऑल इन वन क्वेश्चन मला हवे असतील तर पुन्हा एकदा सिलेक्ट सिलेक्टमध्ये आल्यानंतर पुन्हा क्वेश्चन्स तुमच्या पुढे अपिअर होतील त्यामध्ये मला जर काही सिलेक्टेड क्वेश्चन घ्यायचे असतील तर ते क्वेश्चन्स देखील तुम्ही इथून घेऊ शकतात यातला मला एकच क्वेश्चन हवा असेल तर मी एक क्वेश्चन इथे सिलेक्ट करेल त्यानंतर इम्पोर्ट वरती क्लिक करेल जर समजा तुम्हाला या क्वेश्चन पेपर मधले क्वेश्चन्स नको असतील तर त्यावेळेला चेंज फॉर्म या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही पुन्हा एकदा फॉर्म इथे चेंज करू शकता क्वेश्चन पेपर चेंज करू शकतात तर अशा पद्धतीने हे सारे क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी इम्पोर्ट झालेले दिसतील इम्पोर्ट करण्यामागचा हेतू हाच आहे की प्रत्येक वेळेला तुम्हाला वेगवेगळे भे फॉर्म तयार करायची आवश्यकता येणार नाही इतर क्वेश्चन पेपर्स मधले क्वेश्चन्स तुम्ही या नवीन क्वेश्चन पेपर मध्ये विथ अटॅचमेंट इम्पोर्ट करू शकतात याचबरोबर जर तुम्हाला इथे बघायचं असेल याला आन्सर आपण सेट केले की के नाही केले तर ते आन्सर की मध्ये जाऊन तुम्ही इथून बघू शकता तर जे काही क्वेश्चन्स तुमचे इथे इम्पोर्ट होत असतात त्या क्वेश्चन्सला तुम्ही जर या आधी आन्सर्स सेट केलेले असतील तर त्या आन्सर्स सह ते क्वेश्चन्स इथे इम्पोर्ट होत असतात म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळेला आन्सर की सेट करायची देखील आवश्यकता या ठिकाणी पडत नाही तर अशा प्रकारे तुमच्याजवळ उपलब्ध असलेल्या क्वेश्चन पेपर किंवा गुगल फॉर्म मधून तुम्ही हे सर्व क्वेश्चन्स इम्पोर्ट करू शकतात गुगल फॉर्म मधीलच क्वेश्चन्स या ठिकाणी इम्पोर्ट होतील इतर क्वेश्चन्स या ठिकाणी इम्पोर्ट होणार नाही ही गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे धन्यवाद